मी किरण लोहार, शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सोलापूर. आपण दिसलेच्या अर्जासंदर्भात मला विचारत होता. दिसले गुरुजी काल जिल्हा परिषदमध्ये आले होते. त्यांचं असं म्हणणं होतं की ते अमेरिकेतील एका विद्यापीठामध्ये PhD करण्यासाठी चाललेले आहेत आणि त्यामध्ये त्यांनी जिल्हा परिषदेचा लेटर हेडचा वापर करून CO साहेबांचं एक सर्टिफिकेट त्याच्यावर टाईप करून आणलं होतं आणि तिथं काउंटर साईन माझी आणि मग CO साहेबांची. त्याआधी CO साहेबांच्याकडे गेले डायरेक्ट सही घ्यायला. तसं CO महोदयांनी सांगितलं की शिक्षणाधिकाऱ्यांची सही घ्या त्याच्यावर आणि मग ते माझ्याकडे आले आणि सहीसाठी विनंती केली. ते मी विचार कशा काय कुठे निघालात तुम्ही, तर नाही मी अमेरिकेला निघालो. आता अमेरिकेला जाणारा उच्च शिक्षणाला जाणारा त्याच्या उच्च शिक्षणाला आपल्याला काय, विभागाला काय फायदा, शाळेतल्या विद्यार्थ्यांना काय फायदा? बरं ठीक आहे, त्यांना उच्च शिक्षण घ्यायचं आहे, त्यांनी विहित मार्गाने अर्ज केला पाहिजे. त्यांचा अर्ज शाळेतल्या मुख्याध्यापकांच्या सहीनं गट शिक्षणाधिकाऱ्यांच्याकडे जायला पाहिजे, गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या सहीनं माझ्याकडे यायला पाहिजे आणि माझ्या सहीनं तो CO साहेबांच्याकडे जातो मान्यतेसाठी. तर त्यांच्या रजेचा जो अर्ज म्हणतात, तर ते रजेच्या अर्जासाठी त्यांच्या त्रुटी आहेत आणि त्या त्यांना कळवलेल्या आहेत. ते म्हणतात की 1.5 महिना लागतो का? आता उद्या जर त्यांना हे सगळं सादर करायचं होतं तर ते आदल्या दिवशी कसं काय एखाद्या फॉर्मवरती CO साहेबांची डायरेक्ट सहीला घेऊन जाऊ शकतात. ते CO-कडे डायरेक्ट, CO साहेबांकडे डायरेक्ट सहीसाठी गेले होते, म्हणजे मलाही माझ्याकडे आले नव्हते. ते प्रोसिजर माहीतच नाही, माहीत नाही का? माहिती असायला पाहिजे. मी जाणीवपूर्वक करतात ते, म्हणजे अचानक सही घ्यायची, म्हणजे ते शिक्षणाधिकाऱ्याला माहीत नाही, गट शिक्षणाधिकाऱ्याला माहीत नाही, कोणालाही माहीत नाही. नाही नाही, कसं आहे, अध्ययन रजा अध्ययन करू शकतो माणूस. अध्ययन करायचं असेल तर दीर्घ मुदतीची जर रजा असेल तर त्या दीर्घ मुदतीमध्ये त्यांच्या ॲबसेन्सीमध्ये, त्यांच्या गैरहजेरीमध्ये काम कोण करणार? ऑलरेडी ते 3 वर्ष गैरहजर होते. त्यांनी जे दैनिक लोकमतमध्ये जे स्टेटमेंट केलेलं आहे की ते 2 वर्ष जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था वेळापूर सोलापूर येथे प्रतिनियुक्तीवर होते, विज्ञान IT विषयाच्या संदर्भामध्ये त्यांची नियुक्तीचे आदेश होते, पण ते 3 वर्ष त्या संस्थेमध्ये गैरहजर आहेत आणि गैरहजर असताना देखील त्यांनी तो पगार काढलेला आहे, पगार उचललेला आहे. कारवाई होणार की? कारवाई होणार. जर ते अयोग्य असेल त्याच्या चौकशीचे पण अहवाल आहेत, कारवाई होणार त्याच्यावर योग्य जी काय, त्याची जी काय प्रोव्हिजन आहे कायदेशीर.